पंधरा. किती अक्षरे आली आता? ही एकूण 15, बरोबर. आता भैया 15 अक्षरांमध्ये आपल्याला आपण काय म्हणालो, लयबद्ध मांडणी काय करायचं? गट करायचे. अगदी बरोबर. काय करायचं आता? गट करायचे. अगोदरची क्रिया मोजली, सूत्र तयार करतो, बरे. नंतर काय करायचं? गट पाडा. सूत्रामध्ये दुसरा टप्पा काय आला? गट पाडा. अगोदर काय केलं? दिलेली अक्षर मालिका जी आहे त्यातली सगळी अक्षर मोजली, मोजा. त्यानंतर गट पाडा. आता गट पाडायचे 15 अक्षरांचे समान गट पाडायचे. बघा बरं कसे पाडता येतील सांगा बरं मला. विभागणी करायची आहे, बरोबर. भाग पाडायचेत. गणिताची एक अगदी ज्या मूलभूत क्रिया आहेत ना, त्या मूलभूत क्रियेतली क्रिया भागाकार, समान भाग करणे. मग 15 चे समान भाग मी असे केले तर बरोबर असेल का रे? 3 5 15 म्हणजे एकतर गट असेल 3चा किंवा एकतर गट असेल 5चा. ठीक आहे, दुसरी दुसरी पायरी झाली. आधी आपण मोजलं, नंतर गट पाडायचे. आता या दिलेल्या अक्षर मालिकेत आपण काय करूया, 3 प्रमाणे एकदा गट पाडून घेऊ. बघा जमतंय का बघू. आता हे पहा, इथे 3 प्रमाणे आपण काय केले, हे गट पाडले. 3 3 अक्षरांचे समान गट झाले. झाले बरोबर, अगदी बरोबर. आता काय करायचे आपल्याला? लयबद्ध मांडणी शोधायचीये, बरोबर ना. लयबद्ध मांडणी शोधायची आहे. आता ही कशी शोधायची पहा. आता इथे हा पहिला जो गट आहे त्याचं निरीक्षण करा. पहिला गट आहे बी, रिक्त जागा, आणि मग आहे ए. ठीक आहे, पुढच्या गटांचं निरीक्षण करा. इथे बी च्या नंतर ए आलंय पहा, शेवटी दिलेलं नाहीये, पण पहिल्या गटा पहिल्या गटाप्रमाणेच पुढचा गट असणार आहे. मग इथे बी च्या नंतर ए आहे, मग इथे ए लिहू का? लिहू, अगदी ठीक आहे. चला, इथे लिहिला मी ए. म्हणजे जर मी असं म्हणाले तुम्हाला की मला गट सापडलाय आणि सापडलेला लयबद्ध गट जो आहे, तर मी म्हणेल की मला हा लयबद्ध गट सापडलाय बी ए आणि ए. ठीक आहे, सापडलं तुम्हाला? पण सापडलं. आता काय करायचं? पहिली पायरी मोजलं, त्यानंतर गट पाडले. आता काय करायचं? गट मिळाला म्हणून खुश व्हायचं नाही, उत्तर मिळालेलं नाहीये. आता पुढे महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे भरा. काय करायचे? भरायचे. सूत्र मिळालं लयबद्ध मांडणीचं, अगदी सोपं, साधं, सरळ. लक्षात ठेवायचं, आता पुढची सगळी उदाहरणं आहेत ना, आपण या सूत्राप्रमाणे सोडवणार आहेत. काय? मोजा, गट पाडा आणि भरा. ओके, ठीक आहे, भरूयात मग. गट सापडला बी ए ए, पहिला गट पूर्ण झाला, दुसरा गट पूर्ण केला, तिसऱ्या गटातही बी टाकला, पुढच्या गटात पुन्हा एकदा हा बी ए आणि हा ए. झाली लयबद्ध मांडणी पूर्ण. दिसली? सोपं होतं. बी ए ए बी ए ए बी ए ए बी ए ए हा जो गट आहे त्याची झाली पुनरावृत्ती. आता आपण जे भरलंय ना ते पर्यायात शोधायचे, नाहीतर तुम्ही म्हणाल गट सापडला होता बी ए ए आणि पर्यायात तर काहीच नाहीये. पण आपण जे भरलंय ना ते पर्यायात शोधायचे. काय भरलं? ए ए बी बी ए ए. सांगा कोणतं उत्तर मिळालं? करेक्ट उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मिळालं. चला आता इथे उत्तर पण लिहून घ्यायचं बरं. स्पष्टीकरणाच्या खाली उत्तर लिहिणार. स्पष्टीकरण असं अगदी मस्त पायरे मुद्देसूद पायरी पायरीने लिहा बरं का. आणि हे सूत्र जे आहे ना ते छान ते ब्रॅकेट करून लिहा. आता जरा इथे थोडस स्क्रीनवरती तुम्हाला मागे पुढे दिसलं असेल, पण निश्चितच तुम्ही छान लिहाल वहीवरती. ठीक आहे, आता इथे बघा. हा, या प्रश्नाचं सगळ्यांना उत्तर समजलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच प्रकारे पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, हो, निरीक्षण करा. प्रश्न लिहून झालाय सगळ्यांचा? पहिला प्रश्न क्लियर आहे?
जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. व्हेरी गुड. आता इथे दुसरा प्रश्न बघा. आता सोपी वाटती ना, अगोदर सगळी अक्षर नुसती गोल 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 डोळ्यापुढे फिरत होती, आता जरा सोपं वाटत असणार आहे सगळ्यांना. आता ही जी अक्षर मालिका दिलीये ती आपल्याला सोडवायची. आता उदाहरणं पटापटा सोडवता येतील बरं. पुन्हा आता तुम्हाला मी म्हणाल्याप्रमाणे काय करायचं, सूत्राचा वापर आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली लिहायचं स्पष्टीकरण न विसरता. ठीक आहे, लिहायचं स्पष्टीकरण. ठीक आहे, आपलं सूत्र काय होत, चला विसरायचं नाहीये. सूत्र होत, आधी काय करा, मोजा, मग गट पाडा आणि पुढे होत पहा भरा. आहे ना मस्त, आहे ना सूत्र, छान वाटतंय ना. अगदी खरोखर संगीतामधली लय इकडे आली की काय असा बास व्हायला लागला. मोजा, गटपाडा, भरा. जाऊयात पुढे. चला मोजा अंक, दिलेली अक्षर मालिकेतली सगळी अक्षर मोजा बरं एकदा. चला एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस आणि एकवीस. मोठी आहे बरं. किती झाली सगळी एकूण अक्षरे झाली, एकूण अक्षरे झाली किती, एकवीस. ठीक आहे, चला पाडागट. कसे पाडले, समान पाडायचे, पॉइंट मध्ये वगैरे नाही पाडायचे, भांडणं होतील त्यांचे. कसे पाडले मग, तीन, सात, एकवीस, लहानापासून मोठ्यापर्यंत जायचं ना, बरोबर आहे ना. जास्त मोठ्या गट दिसतो इथे. अक्षर बघा बरं, कोणकोणती अक्षर दिसत आहेत. मला तर आर दिसतोय आणि क्यू दिसतोय, पण गट आपल्याला एकतर पडणार आहे तीनचा किंवा एकतर सातचा. ठीक आहे, आधी तीनचा पाडून पाहूयात का. चाल, तुम्ही म्हणाल तसं. हा पाडला तीनचा गट, बरोबर बरोबर, गट पाडलं की उत्तर मिळते. हा मोजा, गट पाडा, अर्धं उत्तर मिळालं, थोडंच राहिलं. गट शोधला, लगेच सापडला गट. काय सापडला आम्हाला, आर क्यू आर, लयबद्ध मांडणीचा गट. कोणता सापडला, आर क्यू आणि आर. आता काय करायचे, बरं ना, बरं आपण दिलंय ना सूत्र, बरं आर क्यू आर. इथे क्वेश्चन मार्क आहे आर क्यू आर, भरलं. आता इथे तर पूर्णच आहे, इथे पुन्हा क्यू भरा, त्यानंतर इथे भरावा लागेल हा, इथे हा आर. काय काय भरलं, इथे भरला आर, पुढे क्यू आणि पुढे भरला आर. म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये जे भरलंय ते शोधायचे. तुम्ही जो गट शोधलाय तो नाही पर्यायात शोधायचं बरं. इथे चुकतं कधी कधी, कारण तुम्ही कुठे चुकता हे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांना अगदी माहिती असतं. आणि जिथे तुम्ही चुकता तिथे तुम्ही पकडले जाता. गट सापडला, आर क्यू आर, पण भरलंय काय, हा योगा योगाने इथे सारखं आलं बरं. मग भरलंय आपण आर क्यू आर आणि मग आपल्याला इथे उत्तर सापडले पर्याय क्रमांक दोन. खूपच सोपं होतं का रे, अरे सोपं होतं. चला चला पुढे बघूयात, पुढे जाणारच आहोत आपण. सगळ्यांनी उदाहरण लिहून घेतलं असेल, समजले सगळ्यांना निश्चितपणे. आता हा एक एक टाईप होता. हा आपण काय केली, याच पद्धतीने गेलो की गट पाडले, अक्षरे मोजली, गट पाडले, सापडलेला गट जो होता तो भरला. पण आता पुढे आणखी एक जरा वेगळा टाईप येतोय बरं, चॅलेंजिंग आहे. बघा आता इथे हा प्रश्न तुम्हाला समोर दिसतोय. ठीक आहे, दिसलाय प्रश्न समोर सगळ्यांना. हा फक्त बघून चालणार नाहीये, काय करायचंय सगळ्यांनी. हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचे, आपल्या वहीमध्ये नोंदवायचे बरं. नाहीतर बसले तासाला, आले इकडून तास, गेले दुसऱ्या कानातून तास, असं होता कामा नाही. तुमच्या वह्या उद्या शाळेत पाहणार आहेत
आम्ही सांगणार आहेत बरं शाळेमध्ये. वह्या बघा, रात्रीच्या अभ्यासला अभ्यास काय केलाय तो. हो की नाही? चला ठीक आहे. आता इथे मात्र जरा थोडासा वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे, पण तेच सूत्र सूत्र बदलायचं नाही, त्यानेच जायचे आपल्याला. ट्रँक सोडायचा नाही, उत्तरापर्यंत पोहोचायचंय. पुन्हा आपण काय करूया, इथे प्रश्न लिहिलाय सगळ्यांनी, त्यानंतर पर्याय लिहिलेत, आता सोडवायचं. जायचं सोडवायचं. चला, स्पष्टीकरण लिहायला विसरायचं नाही, अजिबातच नाही. स्पष्टीकरण, स्पष्टीकरणात परत तेच सूत्र आपलं. काय होतं? बोला बोला बोला, पटपट पटपट बोला. हा अगदी बरोबर, मोजा. त्यानंतर अरे हा माझा ज न कुठून येतो? बर चला, तुमची मैत्रीण वगैरे नाही ना रे, मोण आली ती. मोजाय मोजा मोजा, गट पाडा. आणि त्यानंतर पुढे काय करायचंय आपल्याला? भरायचंय. ती मोना राहू द्या, पण समजून घेताना मात्र मोजा असं समजून घ्या, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. चला जायचं जायचं प्रश्नाकडे. ठीक, आता इथे आपण काय करूयात, सगळी अक्षर मोजूयात. ओके, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा. किती अक्षर आली? एकूण अक्षरे आली, एकूण अक्षरे आली 18. बरोबर सांगा, तीना पाचशे पंधरा, तीन सग 18. करूयात का असा गट? पर लिहू तर बघू, पुढे बघू. मग मी म्हणाले की गट मला असा करायचाय, तीन सख 18 म्हणजे एक तर तीनचा किंवा सहाचा. पण होणार आहे का? बघू बरं, बघू बघू तर खरी. एकदा प्रश्नाकडे बघूया. प्रश्नामध्ये जी अक्षर आहेत, तर मला दिसतोय एक्स, हा तुम्हाला पण दिसतोय, मला एकटीला नाही दिसत आहे. एक्स दिसला, एन दिसला, जे दिसला, आणि इकडे हा जी पण आहे, एक्स एन जे जी. ठीक आहे, मग चार अक्षर आहेत म्हटल्यावर तीनचा गट करून उपयोग नाही व्हायचा. बरोबर, सहाचा गट करून मला नाही वाटत उपयोग होईल. मग काय करूयात बरं, काय करूयात? असं करूयात, जोडी काही जुळत नाहीये, दोघ जण जरा बाजूला राहतायत. हा तर मग इथे माझ्या मते जर चार अक्षर आहेत तर चार चोक 16 आणि दोन अक्षर गटाच्या बाहेर एक्स्ट्रा आली आहेत, ती तशीच राहू द्या, त्यांना शोधू आपण नंतर जोडी. हा चारचा गट करून बघूया. इथे हा चार अंक झाले, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. हे दोघांना ठेवू, तस शोधतील ते जोडी. बरं ठीक आहे, आता इथे बघा, द्या बरं लक्ष. अरे हो ना, गट पाडणं एवढंच अवघड होतं, बाकी पुढे सापडलं ना लगेचच. एक गट तर ऑलरेडी दिलाय त्यांनी, सापडला गट एक्स एन जे आणि जी, सापडला. आता काय करायचं? आता काय करायचं? काय बघताय? अरे भरा भरा लगेच भरा. इथे एक्स एन जे, इथे भरला जी, एक्स इथे भरला एन, त्यानंतर एक्स एन इथे भरला पुन्हा जे. काय काय भरलं रे आपण? सापडलेला गट नाही लिहायचा, भरलेलं लिहायचं. काय भरलं? जी एन जे, जी एन जे. वा काय उत्तर मिळाले, मस्त उत्तर मिळाले आपल्याला, जी एन आणि जे. ठीक आहे, काही अडचण? उदाहरणं लिहायचीत बरं, लिहिले सगळ्यांनी उदाहरण, लिहून झाले, समजलंय? उदाहरण लिहायचं म्हणजे पर्यायाला टिकमार करायची, इथपर्यंत मर्यादित नाही, स्पष्टीकरण न चुकता न विसरता लिहायचे. जाऊयात पुढे. चला आता त्यानंतर जरा तिसरा वेगळा टाईप आहे, आणि हा जो प्रश्न आहे ना बाळांनो, तर हा NMMS च्या परीक्षेत 2016 विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला माहिती असेल, पहा तुम्हाला शालेय प्रशासनाकडून माहिती दिलेली असेल की NMMS ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये तुम्हाला 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. आहे की नाही बुद्धीला किंमत? आहेच हो. चला बघायचा हा प्रश्न. ठीक आहे, बघा जरा, इथे सुद्धा पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय.
2016 च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. अवघड नाही हा, सोप्पाच आहे, सोप्पाच आहे, अगदी सोप्पा आहे. ठीक आहे, पुन्हा कुठे जायचं? सूत्राकडे. काय करणार? प्रश्न लिहिलाय का? मधल्या वेळेत जे मी बोलत असते ना, तो तुम्हाला दिलेला वेळ असतो, समजलं? आणि तो वेळ फक्त माझं बोलणं ऐकायला नसतो. त्यावेळेस तुम्ही काय करायचं असतं? तुमच्या वहीमध्ये तो प्रश्न लिहायचा, पर्याय लिहायचे. झालंय लिहून? ओके, चला. तर आता इथे पुन्हा एकदा मी आता एक काम करते ना, प्रत्येक वेळेला का स्पष्टीकरण स्पष्टीकरण लिहू बरं. चला, आता मी काय लिहित नाहीये स्पष्टीकरण. मी आता डायरेक्टली काय करणार आहे माहितीये का? इथे डायरेक्टली सोडवणार. स्पष्टीकरण हा शब्द तुम्ही लिहायचा आणि समजून घ्यायचा. ओके, चला. तर मग आता इथे काय करूया बघा बरं का. आपल्या सूत्राप्रमाणे काय करायचं? हा बोला, पटपट पटपट. येस, काय आधी काय केलं? काय करू? मोना लिहू का मोजा लिहू? ठीक आहे, चला मोजाच लिहिते. अरे तो परत मोनाच येतो रे. मोजा, त्यानंतर गट पाडा आणि मग भरा. ठीक आहे, आता काय करायचं? पुन्हा मोजायचे. ठीक आहे, मोजले का? मोजले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. अजिबात भांडण नको, गट आपल्याला 16 अक्षर सापडलेली आहेत आणि या 16 अक्षरांचे सरळ सरळ गट बनतात. 4 चौक 16 बरोबर, साधे सरळ जोडे, अजिबात भांडण नाही, अगदी छान गट तयार झालाय. गट पाडायचा. आता 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 झाले गट? झाले? ओके, गट शोधूयात, शोधायचा. ठीक आहे, आता इथे पहिल्या गटाचं जर निरीक्षण केलं तर अक्षर आहे ए, दुसऱ्या गटात सुरुवातीला तर बी ए, ए तर तिकडे गेलाय बाजूला बाजूला. काय झालं? इकडे पुन्हा पुढे वेगळ्याच ठिकाणी गेलाय हा ए, पुढच्या गटातही ए वेगळ्याच ठिकाणी गेलाय. अरे म्हणजे काय झाले? बरोबर, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. लयबद्ध मांडणीचा जो गट आहे ना, त्यांनी जरा क्रम बदललाय. हा, तुम्हाला पण आवडतं ना बेंचवर इकडून तिकडून जागा बदलायला? आपले गटही तसेच आहेत हो. ठीक आहे, मग आता इथे बघा, अक्षर तर चारच आहेत. कोणकोणती आहेत सांगा बरं मला? अक्षर आहेत ए, बी, सी आणि डी, पण क्रम बदललाय बरं त्यांनी. आता मग इथे ए, बी, सी आणि डी लिहू का रे? लिहू का ए, बी, सी, डी? चला लिहून तर बघूयात ना. इथे बघू, ले, बी, सी, डी. पुढे काय झाले बघा बरं रे. बी आलाय, सी आलाय, ए आलाय, कोण राहिलं? अरे कोण राहिलं? येस, करेक्ट. कोण राहिलाय? हा, डी राहिलाय. ठीक आहे, मग आता ह्या दोघांचं निरीक्षण करा. काय होतंय बघा, ए, बी, सी, डी हा पहिला गट, दुसरा गट कसा झाला? बी, सी, डी, ए, म्हणजे हा जो सुरुवातीचा ए आहे ना, तो ना डायरेक्ट उडी मारून शेवटी गेलाय. हा इथून डायरेक्ट उडी मारून ह्या इथे पोहोचलाय. आता जसा तो पोहोचलाय तसा दुसऱ्या गटातला बी पण पोहोचणार आहे. म्हणजे हा बी डायरेक्टली कुठे मांडायचाय? आपल्याला इथे मांडायचाय. बरोबर, म्हणजे मग इथे काय राहिला आता? हा सी, डी, ए आला. पुन्हा पुढच्या वेळेला काय करायचं? परत पहिलं लेटर जे आहे तर ते काय करतंय? डायरेक्टली शेवटी पोहोचते. पोहोचलंय का शेवटी? मग आता इथे कोण राहिलाय रे? इथे राहिलाय डी. आली अक्षर मालिका? कसलं इंटरेस्टिंग आहे अरे, कसलं मस्त आहे बघा. मग आता आपला इथे प्रश्न कसा तयार झाला, अक्षर मालिका कशी तयार झाली? तर बी सी डी ए, बी सी, सॉरी ए, बी सी डी, बी सी डी ए, पुन्हा पहिलं अक्षर सगळ्यात शेवटी जातं. आता इथे स्पष्टीकरणात काय करायचं माहितीये का? या उदाहरणाचं स्पष्टीकरण लिहिताना एका छोट्या चौकोनात लिहायचं की पहिलं अक्षर पुढील गटाच्या शेवटी जातं आणि हे आपल्या मेंदूमध्ये फिट करायचं. म्हणजे जेव्हा पुढचा एखादा असा प्रश्न येईल आणि त्या प्रश्नाच्या वेळेला तुम्ही असे कन्फ्यूज व्हाल, तेव्हा बरोबर तुमचा मेंदू तुम्हाला आठवण करून देईल की अरे बाबा इथे काय होतं, ते पहिलं अक्षर शेवटी जाते, ये लक्षात घे जरा.
येईल बरोबर लक्षात, ठीक आहे. मग इथे स्पष्टीकरणामध्ये तसं लिहूनच घ्या तुम्ही की काय पहिल्या गटातील अक्षर. हे तुम्ही लिहिता ना, छान लिहिता ना, माझ्यापेक्षा छान लिहिता. लिहा पहिल्या गटातील अक्षर पुढील गटात शेवटी जाते, बरोबर. आणि मग आपल्याला या ठिकाणी आता याचं उत्तर मिळाले. उत्तर काय मिळाले? केवळ गट हे आपलं उत्तर नाही, तर आपण त्या ठिकाणी जे काही भरलंय ना, ते आपलं उत्तर आहे. मग आपण काय आणखी चॅलेंज द्यायचं? फार सोपं वाटायला लागलं. चला आता पुढे जे उदाहरण आणखी घेणार आहोत ना, ते असंच आणखी छान चॅलेंजिंग असणार आहे. बरं, हा पुढचा एक टाईप आहे पहा. ठीक आहे, बापरे, इथे तर बऱ्याच जणांची ओळख होतीये, बरेच लेटर्स इथे गोळा झालेत. हा ए बी सी डी ई एफ, बरेच लेटर आहेत. आता पुन्हा एकदा सोडवताना प्रश्न बारकाईने पहा, वहीमध्ये नोंदवला, पर्याय लिहिले. सोपं आहे, एवढे मोठे आहेत, फक्त पर्याय दोनच, म्हणजे दोनच अक्षर जी आहेत ना, तर ती दोनच अक्षर भरायची आहेत. बरं, आपल्याला अवघड नाहीये. बघूयात पहिल्यासारखंच काय करूयात. काय केलं आपण? कोणतं सूत्र शोधलं होतं? तुम्ही मी कोणतं? मोजा, गट पाडा, भरा. आधी मोजूयात का? ठीक आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस जी अक्षर आहेत ना, तर ती आपल्याला इथे दिलेली आहेत. पहा किती अक्षर दिलेली आहेत, एकवीस अक्षरे. चला, अक्षर किती दिली आहेत, एकवीस. एकूण अक्षरे एकवीस आली आहेत. मग आता सांगा गट तीना साते एकवीस करू का? करू नको करू, तुम्हीच करा. तीना साते एकवीस म्हणजे एक तर गट तीनचा किंवा एक तर सातचा. बघा त्यांचं भांडण वगैरे नको व्हायला. पण अक्षर जर पाहिली ना उदाहरणामध्ये, तर ए आहे, बी सी डी ई एफ, एफ पर्यंत इथे अक्षर दिसतायत मला, आणि पुन्हा एकदा ए आलाय. म्हणजे इथे गटाची काय होतीये, पुनरावृत्ती होती. एफ नंतर पुन्हा पुनरावृत्ती दिसते. आता जिथे पुन्हा ए येईल ना, तिथून आपण गटाची पुनरावृत्ती होते असं गृहीत धरूया. मग इथे पुनरावृत्ती झाली, इथे इथे आणि हा इथे. अरे गट तर वेगळाच पडतोय, येते लक्षामध्ये? असं पाहिल्यानंतर सुरुवातीला जरा अवघड वाटलं का? सोपं आहे. काय केले आपण इथे सुरुवातीला जे गट पडले ना, तर ते दोन चार सहाचे झाले. पुढे एक अक्षर थकलं रे, ते गेलं निघून, ते एफ निघून गेलं. पुढे मग नंतर गट झाला पाचचा, पुढे तोही थकला, नंतर चारचाच. म्हणजे असा पुढे लयबद्ध मांडणीमध्ये गट कमी 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 होत गेलाय. आणि मग इथे गट आपल्याला सापडतोय ए बी सी डी ई एफ, त्यानंतर ए बी सी डी, पुढे पुढे करेक्ट, पुढे काय आहे, ए बी सी डी ई, ए बी सी डी ई पण पुढच्या वेळेला गेलाय. पुन्हा हा ए बी सी आणि हा इथे ए बी आणि हा शेवटी ए. भरलं कोणाला रे? आपण फार नव्हत्या रिकाम्या जागा ठेवलेल्या, त्यांनी दोनच होत्या. कोणाकोणाला भरलं? ई ला आणि ए ला. उत्तर मिळालं हे कोणतं? पर्याय क्रमांक तीन. आता इथे तर मी तर काहीच नाही लिहिलं, तुम्ही लिहिणार आहात. काय लिहिणार? इथे जे गट तयार होतात ना, तर गटांची पुनरावृत्ती होताना पहिल्या गटातील शेवटचे अक्षर लिहा व्यवस्थित. पहिल्या गटातील शेवटचे अक्षर पुढील गटामध्ये काय होते? स्किप होऊन जाते, गायब होऊन जातं, निसटून जातं, थकलं की झोपून जातं. ठीक आहे, आले लक्षात? मिळाली उत्तर? काही अडचण? नो प्रॉब्लेम, सगळ्यांनी लिहून घेतले. पुढचं एक आणखी मस्त उदाहरण घ्यायचं बरं आपल्याला.
का रे, जरा आज वेळेमध्ये थोडस जरा पुढे गेलाय का रे. एक तुमच्यासाठी ना एक छान भाग होता बघ. बघा मी अगदी जरा घाईघाईत सांगू का रे तुम्हाला, की पुढच्या तासाला कधीतरी. बरं चला बघाच बघाच, छान वाटतंय ना. उदाहरण नाहीये, उदाहरण नाहीये, ह्याला ब्रेन गेम असं म्हणतात. हा बरोबर बरोबर, डोक्याकडे हात गेला, आहे की नाही पाहिलं. ठीक आहे, आहे आहे, सगळ्यांकडे आहे. आणि आता हा ब्रेन गेम जो आहे ना, तो मुद्दा म्हणून तुम्हाला या तासामध्ये सांगण्याची गोष्ट अशी होती की असे जे गेम्स असतात ना, तुम्हाला जेव्हा अभ्यासामध्ये खूप सातत्य येतं, बराच काळ तुम्ही अभ्यास सतत करत असता, हुशार आहात तुम्ही, तीन तीन चार चार तास एकत्र अभ्यास करता, आणि मग मध्ये कुठेतरी ना आपल्या मेंदूला एका विश्रांतीची गरज असते. मग झोपायचं नाही, झोपायचं नाही, छोटीशी मेंदूला विश्रांती मिळेल असे छोटे छोटे ब्रेन गेम्स जे असतात ना, ते खास तुमच्यासाठी असतात. हा एक गेम आहे पहा. आता म्हणाले हा गेम कसा आहे, याच्यात काहीच नाही, याच्यात अक्षरच दिसत आहेत, अगदी साधी सोपी सरळ गोष्ट आहे, अगदी 2च मिनिटांचा वेळ देणार आहे. हवं तर प्रत्येकाने काय करा माहिती का, एक स्क्रीनशॉट काढून घ्या आपल्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या पीसीस मध्ये ना, प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता गेम खेळायचा आहे कसा थोडक्यात सांगते, आणि पुढच्या मस्त उदाहरणाकडे जायचंय आपल्याला. इथे पहिलं अक्षर आहे ब्ल्यू, दुसरं आहे ऑरेंज, असं अजिबात वाचायचं नाही, स्पेलिंग वाचायचं नाहीये तुम्हाला, तर त्या अक्षराला जो रंग दिलाय ना, तो रंग वाचायचा आहे. म्हणजे इथे वाचायचं पिंक, करेक्ट. इथे वाचायचं रेड, हा येलो, हा ब्राऊन, हा ग्रीन आणि हा ब्लॅक. येस, कन्फ्यूज झाले जरा? अजिबात कन्फ्यूज होऊ नका, थोडस कॉन्सन्ट्रेट करा, मस्त गेम आहे. आणि जर तुम्ही स्वतः खेळायचंय हा गेम, स्वतःला मार्क्स द्यायचे. काय करायचं, शेवटपर्यंत शब्द वाचायचे, पण काय वाचायचं नाही, स्पेलिंग वाचायचं नाही. वाचायचंय काय, म्हणायचंय काय, वाचायचं म्हणण्यापेक्षा म्हणायचाय त्या अक्षराचा रंग, म्हणजे इथे. आणि न थांबता, नाहीतर तुम्ही म्हणाल आम्ही वाचू तासभर, याला गेम म्हणत नाहीत, वेळ असतो गेम मध्ये, बरोबर, आउट होता मग तुम्ही. तर न थांबता तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत काय वाचायचे, त्या अक्षराचा रंग वाचायचाय, त्या स्पेलिंग वाचायचं नाही. मजा आहे ना, मस्त आहे, छानच आहे. ठीक आहे, प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून ठेवा. पुन्हा एकदा जेव्हा ऑफस्क्रीन वगैरे असाल, कधीतरी खरोखरच कंटाळा येईल तुम्हाला, जरा ब्रेनला काहीतरी चॅलेंजिंग हवं असेल, तेव्हा हा गेम नक्की खेळा. अशाच प्रकारचे अनेक गेम तुमच्यासाठी असतात पहा, त्यांचा सुद्धा थोडासा वापर करा, सर्च करा. त्याने आपला जो बौद्धिक विकास असतो तो अप टू द नेक्स्ट स्टेज होत असतो पहा. अप टू द नेक्स्ट स्टेज जाण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करा. पायरीवर कसं उभं असल्यावरती वरच्या पायरीवरच जावंसं वाटतं ना, फिरून खालच्या पायऱ्यावरती नाही यावं असं वाटत. तसंच आहे अगदी, प्रत्येकाला उंची आवडते, यशाचं उंच शिखर असतं. यश दाखवताना कधी समुद्राच्या पातळी दाखवत नाहीत, वरती दाखवतात, वरती जायचं असतं सक्सेस. आता जायचं का पुढच्या उदाहरणाकडे? बस ठीक आहे, पुढचं जे उदाहरण आहे तर ते सुद्धा आपल्याला एनएमएमएसच्या 2017च्या पेपरमध्ये आलेलं उदाहरण आहे पहा. जरा असंच थोडस वेगळं, थोडस चॅलेंजिंग, थोडस इंटरेस्टिंग असं हे उदाहरण आहे. सोडवायचे बघा बरं, बघा जरा निरीक्षण करत चला. आपल्या बुद्धिमत्तेची खरी पहिली पायरी काय असते माहिती का? बौद्धिक क्षमता जी असते ना, ती आपल्या निरीक्षणावर अवलंबून असते. पहिलं म्हणजे निरीक्षण, त्यानंतर आकलन, आणि मग जे काही आकलन झालंय त्याचं उपयोजन, म्हणजे तुमची असते मेंटल ॲबिलिटी. केवळ पुस्तकातली नाही, रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा या गोष्टी तुम्हाला निरंतर लागत असतात, हो की नाही? चला तर आता इथे पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला इथे 2च अक्षर दिसत आहेत, बरोबर. कोणते 2 अक्षर आहेत? यस, ए आणि बी, अशी केवळ 2च अक्षरे तुम्हाला इथे दिलेली आहेत. ठीक आहे, आता आपल्या नियमाप्रमाणे काय करूयात, काय करूयात? हां बरोबर, मोजा, गट पाडा, भरा, मोजा मग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 अक्षरे किती आली? अरे किती आली?
हो बरोबर. अक्षरे आली दिस स्पष्टीकरण शब्द तुम्ही लिहिलाय बरं, आणि मी लिहिलाय असं समजून चालायचं. मॅजिक आहे, दिसत नाही तुम्हाला पण मी लिहिलंय. किती आली रे अक्षर, किती आली होती? हा 20 आली होती. मग किती करू गट? 4 रा 25 करू का, किंवा 5 चौक 20? बघू कशी होतात ती बघू. जर 4 ची केली तर इथे एक गट होईल, त्यानंतर इथे हा दुसरा गट होईल, हा पुढचा गट होईल, आणि 1 2 3 4 हा पुढचा गट होईल. असं होते काय वाटतंय? 4चा गटाने लयबद्ध मांडणी जुळते का रे? बघा बरं, जुळते का? बघा, काहीतरी खास लय असला पाहिजे, सारखेपणा असला पाहिजे, पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाशी काहीतरी संबंध दिसला पाहिजे, बरोबर ना? काय रे, मला तर नाही वाटत आहे बाबा. बरं चला ना, ठीक आहे ना, थांबायचं काय, 5चा करू. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4, आणि हा 5, आणि हा तो झाला शेवटचा गट. दिसतंय काहीतरी? हा आता काहीतरी जुळल्यासारखं वाटतंय. प्रत्येक गटातलं पहिलं अक्षर आलंय ए, आणि शेवटी शेवटी कुठेतरी बी बी दिसतोय, जे आता जरा लयबद्ध मांडणी जुळल्यासारखी दिसते. पण इथे ना निरीक्षण केल्यानंतर मला एक गोष्ट अशी निरीक्षणाला आली, बघा बरं. मला आली म्हणजे तुम्हाला पण आली असेल. काय? हा बरोबर, बी पुढे पुढे जरा कमी झालेला दिसतोय, आणि जो ए आहे ना तो पुढे 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 वाढत गेलेला दिसतोय. अक्षरांची संख्या मात्र तेवढीच आहे, प्रत्येक गट समान अक्षरांचा झालाय, 5 अक्षरांचा एक गट. ठीक आहे, मग 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, आणि 5 5 अक्षरांचा गट. आता इथे बघा ए, त्यानंतर इथे जर बी आहे, आणि इथे पुढच्या गटात शेवटी बी आहे, या पुढच्या गटात पण शेवटी बी आहे, म्हणजे इथे सुद्धा शेवटी काय असायला हवाय? करेक्ट, इथे सुद्धा शेवटी काय असायला हवाय? बीच असायला हवाय. म्हणजे पहिला गट आपल्याला इथे मिळालाय ए अँड 4 टाइम्स बी. आता बघा पुढच्या वेळेला पुन्हा काय झालंय बरं. येस, ए काय झालंय? वाढलाय. म्हणजे बी काय झालं असेल? कमी झालाय. इथे सुद्धा बीच घेऊ, म्हणजे 2 वेळा ए आला, 3 वेळा बी आला. आता या दोघांमध्ये आपण जे शोधलंय तशीच लयबद्ध मांडणी पुढे कंटिन्यू करायची आहे. इथे एक बी कमी झाला, इथे 2 बी कमी झाले, एक वाढला. ठीक आहे, म्हणजे यातला आणखी एक कमी झाला, एक ए वाढला. आता पुन्हा आणखी कोणाला वाढवावं लागेल? इथे 2 ए आले होते, इथे आता पुन्हा 3 ए घेऊया. हो बरोबर. आता 3 एच्या नंतर हा परत 4 ए घेतले, आणि मग हा शेवटी एकटाच राहिला बी. सापडलं उत्तर? अगदी सोपं. काय काय भरलं, काय भरलं ते आपल्याला पर्याय शोधायचे. बी बी ए आणि बी, म्हणजे इथे सापडलं आपल्याला हे उत्तर. उत्तराचा योग्य पर्याय आला पर्याय क्रमांक 3. काही अडचण नाही? ओके चला, आता इथे 6 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. पुढे सुद्धा आपल्याला यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, NMMS परीक्षेमध्ये, MTSC परीक्षेमध्ये, मागील काही वर्षांमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ना ते पाहणार आहोत. पण आपण असं करूयात, हे जे प्रश्न आपण पाहणार आहोत ना, तर हे पुढच्या तासाला पाहूयात, उद्याच्या तासाला, आणि त्या प्रश्नांना जोडून लगेचच आपण अंकांची लयबद्ध मांडणी अभ्यासूयात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर हा जो पुढचा वेळ आहे हा तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा वेळ आहे. ठीक आहे, तुमचा वेळ अगदी तुम्हाला राखीव असलेला, तुम्हाला काही अडचण असेल या संदर्भातली तर तुम्ही आता मला विचारू शकता. एवढा प्रश्न बघा, हा आपण स्क्रीन वरती एक उदाहरण दिले. हा बोला. तेवढं उदाहरण सोडून दाखवा. कोणतं? 7वं उदाहरण? हे उदाहरण पण सोडवायचं? हो. अरे सगळं मॅडमने करायचं म्हटल्यावर आपल्याला काय करायचंय? तुमच्या ऐवजी मी देऊ की काय? आता हे उदाहरण आहे ना तुमच्यासाठी, बघा बरं का खास, आणि तुम्हाला नाही सोडवता आलं तर उद्या आहेच आपण पुन्हा एकदा घेऊया. प्रश्न
आणखी काही अडचण सांगा बरं. बर बेटा समजलं. हा बरोबर, बघा रे उत्तरही मिळाले त्यांना. बोला ठीक आहे ठीक आहे. अरे आपला हा विषय नाही ते बाळांनो, आपला विषय असा आहे आपण जे आधी शिकलो त्यात तुम्हाला काही अडचण आहे का? असा विषय आहे. आदले प्रश्न सोडून दाखवा. की प्रश्न सोडवायचे का? हो काय आहेत ना आणखी प्रश्न, आपण घेणारच आहेत पुढचे आणखी प्रश्न. हे पहा पुढे आहेत प्रश्न, उद्याच्या तासाला घेऊयात. आज विचारच नाही येत असं बंद करायचं. हो उत्तर पुढची पुढे नंतर बघूयात रे. आज जे शिकलोत ना त्याचे तुम्हाला काही अडचण आहे का? मॅडम पाचवा प्रश्न सोडून दाखवा. कोणता दाखवा? पाचवा प्रश्न का? पाचवा प्रश्न हा का? हाच प्रश्न नक्की क्रमांक चार नाही. उत्तर उत्तर नाही उत्तर उत्तर मी गृहितच धरत नाही. मला नेहमी काय हवं असतं माहिती का? त्याचं स्पष्टीकरण हवं असतं. तुम्ही सोडवलंय कसं हे महत्वाचं आहे. आता इथे ना दोनच मिनिटात एक म्हणजे दोनच मिनिटात तुम्हाला अगदी रिकॅप म्हणून हे हा प्रश्न पुन्हा एकदा सांगते. या प्रश्नामध्ये आपण आपल्या सूत्राप्रमाणे जर गेलो, आपलं सूत्र काय होतं सांग रे. हे सूत्र सांग चला. सूत्र होत मोजा, त्यानंतर गटपाडा आणि बरा. पण आता इथे जर पाहिलं ना रे, इथे असं होतं की अक्षर जास्त आहेत म्हणून ह्या प्रश्नामध्ये आपण काय केलेलं होत, जी समान अक्षरं दिसतात ना तिथे गट पाडलेला होता. ए बी सी ई एफ. आपण इथे काय केलेले होते या प्रश्नामध्ये, हे असे गट पाडलेले होते. आता गटाची सुरुवात ए पासून होती ना, बरोबर ना? मग जिथे जिथे ए आलाय त्याच्या आधी आधीचा गट आपण क्लोज केलेला होता. हे पा मग एच्या आधी आपण हा गट काय केलेला होता, ए बी इथे आणि हा शेवटी ह्या इथे. म्हणजे इथे काय झालं आपलं हा एबीसीडी ई एफ, त्यानंतर ए बी सी एबीसीडी पुढे आणि पुढे काही एबीसीडी एबीसी इथे काय आलं भरलं काय आणि ए भरला पर्याय क्रमांक तर हे त्याचं उत्तम तीन उत्तर होत. पराक्रम समजलं. आणखी काही अडचण बोला? नाही अडचण लिहून याच उत्तर मिळालं रे आपल्याला का ते सांगा आधी. हो मॅडम अडचण नाही समजलं मॅडम. आणखी काही अडचण कुणाची? अजिबात नाही. तुम्हाला मग एक छोटस काम देऊयात करेन. हा काय करायचंय तुम्ही? तुम्ही स्वतः पाच प्रश्न तयार करायचे. काय करायचं? मी सहा पाच प्रश्न तयार करायचे. जमेल? हो बघा म्हणजे तुम्हीच पर्याय पण लिहाय प्रश्न तुम्हीच करायचे आणि तुम्ही प्रश्न पर्याय लिहिले असेल तर उत्तर सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. काही अडचण? हो नाही ठीक आहे चालेल. दुसरा प्रश्न का? दुसऱ्या प्रश्नाची कोणाला अडचण होती? नाही तिसरा डेफिनेट सांगा एकदा कोणता. बर दुसऱ्यामध्ये आपण असा गट केलेला होता पहा. नाही ठरवून घ्या एकदा कोणता. ह्या प्रश्नामध्ये आपण असे गट केलेले होते पहा बरोबर. सहावा सहावा सहावा
बर सहावा सहावा ठीक आहे. सहावा म्हणजे आपण मला असं वाटत आता शेवटी केलं होतं तो प्रश्न. प्रश्न तर आपल्याला नंतर घ्यायचा आहे. हा सातवा प्रश्न कोणता हा म्हणाले का हो हाच. बर बर तिसरा प्रश्न. हा त्याच्यामध्ये आपण काय केलेलं होतं पाच पाच अक्षरांचे गट पाडलेले होते पहा. या प्रश्नामध्ये आपण काय केलं होतं पाच पाच अक्षरांचे गट पाडलेले होते ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण काय म्हणालो प्रत्येक वेळेला हे जे आहे त्याची संख्या वाढतीये हे जो आहे त्याची संख्या कमी कमी होत जाते त्यानुसार याचं आपल्याला उत्तर मिळालेलं होतं पहा ए बी 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 त्यानंतर ए इथे पण बी भरलेला होता ए आणि इथे तीन वेळा ए आला मग इथे हा चार वेळा ए आणि हा म्हणजे आपण भरलेलं होतं बी बी ए ए आणि बी म्हणजे इथे आपल्याला हा पर्याय मिळाला होता पर्याय क्रमांक चार बी ए ए सॉरी हा मॅडम पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन नाही चार बरोबर ठीक आहे. आणखी काही अडचण नाही ठीक आहे. हा आणि सगळे जण उद्या आता पाच प्रश्न तयार करणार आजचा तास खूप चांगला होता. आजचा तास चांगला होता. आजचा तास चांगला होता.